म्हणजे या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट की सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोनही व्यक्तिमत्वांमधला स्वश्रेष्ठत्ववाद शिगेला पोचलेला आहे. मै बडा का तू बडा हे दाखवण्याची रस्सीखेच आहे आणि ही धुसफूस नाही आहे. गोळीबार होणे ही धुसफूस नाही, हा गँगवॉर आहे. दोन व्यक्तींमधला शिंदे फडणवीस यांच्यातला गँगवॉर आहे. गँगवॉरमध्ये एका गँगने आपापले गुंड पाळायचे असतात. तसे जणू काही लोकप्रति नाहीच आहेत हे लोकप्रतिनिधी नाही, हे गुंड पाळलेले आहेत. कारण जळगावमध्ये किशोर पाटील एका पत्रकाराला बेदम मारहाण करतात आणि वर्ण सांगतात की हो मी मारहाण केली. इकडे संतोष बांगर रोज एका अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला मारहाण करतात आणि मी मारलं म्हणून सांगतात. आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात आणि आपल्या मारहाणीचं समर्थन करतात. काल परवा बुलढाण्याचा तो संजय गायकवाड अत्यंत गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेत मंत्री महोदय भुजबळ साहेबांना बोलतो. अजितदादांच्या समोरच, उपमुख्यमंत्र्यांच्या समोरच, उपमुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला भाजपचा आमदार सुनील कांबळे बेदम मारहाण करतो. सदा सरवणकर हवेत गोळीबार करतो. प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतो. तर काल गणपत गायकवाडांनी गोळीबार करून त्या गोळीबाराचं समर्थनही केलं जातं. या सगळ्या घटनांमध्ये जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.